नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाइन्स वर. पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. पुणे मुंबई महामार्गावर खासगी बसचा ब्रेक फेल, थोडक्यात बचावले 40 प्रवासी. कांद्याने ओलांडला 7000 टप्पा, चाकण घाऊक बाजाराची स्थिती हलक्या प्रतीचा कांदा खरेदीवर कल. आणि मोर्या गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन, महोत्सवामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरू केलेल्या पाणी पुरवठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणी कपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबर पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केलाय. समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितलंय. परंतु एक दिवसाआड पाणी पुरवठा केला तरी देखील तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे, त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयाला विरोध वाढत आहे. विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणी साठा आहे, प्रशासनाला त्याचे नियोजन करता आले नाही. प्रशासन आपल्या चुका नागरिकांच्या माथी मारत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्यापासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे तात्काळ पाणी कपात रद्द करण्यात यावी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा ब्रेक निकामी झाला, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय. ही घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आडोशी गावाजवळ घडली आहे. पुण्याहून अहमदाबादकडे भरधाव जाणाऱ्या खासगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी गावाजवळ अचानक ब्रेक निकामी झाल्याने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अपघात झालाय. परंतु चालकाचे प्रसंगावधान राखत बस गिअरवर कंट्रोल करत विरोधी दिशेला पुणे लेनवरील ड्रेनेजमध्ये उतरवल्याने मोठा अपघात टळलाय. केवळ दैव बलवत्तर असल्याने सगळ्या प्रवाशांचे अपघातीतून जीव वाचलाय. पावसामुळे कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे. परंतु आवक घटल्याने कांद्याच्या किमतीत मोठी वाढ सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणाची चव महागली असून कांद्याने घाऊक बाजारामध्ये प्रति क्विंटलला 7000 रुपयाचा टप्पा पार केलाय. राज्याच्या सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा 60 रुपये किलोपासून 80 ते 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही वर्षातला विक्रम दर नोंदवला जात आहे. चाकण मार्केटमध्ये शनिवारी कांदा अत्यंत हलक्या प्रतीचा कांदा 2000 रुपये क्विंटल, चांगल्या प्रतीचा कांदा 7500 रुपये क्विंटल दराने विकलाय. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारावर चाकण, महात्मा फुले उपबाजारावर चाकण येथे 750 क्विंटल कांद्याची आवक झाली असून 2000 ते 7000 पर्यंत बाजारभाव गेले. आणि बटाटा 1000 ते 600 क्विंटल आवक होऊन 1000 ते 2000 पर्यंत बाजारभाव शेतकऱ्याला मिळालेले आहेत. सध्या बाजार समितीमध्ये बाजाराच्या दिवशी कांद्याची आवक खूप कमी प्रमाणात होते, कारण साठवणुकीचा कांदा आपल्याकडे जास्त साठवणूक नसल्यामुळे ज्यांनी साठवून ठेवलेला कांदा तोच बाजारात येतो. आणि अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे लागवड ही खूप उशीर आहे. त्यामुळे सीजन सुद्धा यावर्षी उशिरा सुरू होण्याची सीजन आहे, जे जवळजवळ 15 जानेवारी पासून सुरू होईल. आणि बाजारभाव सुद्धा तेजीत राहण्याची दाट शक्यता आहे. चाकण बाजारात शनिवारी कांद्याची एकूण 750 क्विंटल आवक झाली आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 540 क्विंटलने वाढली आहे. मात्र कांद्याच्या भावात 500 रुपयाची वाढ झाली आहे. कांद्याची जी भाव आज निघाले 60-65 रुपये, कमीत निघाले 25 ते 30 रुपये तर 40-50 रुपये. कांद्याची आवक होती 2000-3000 रुपये, 2000-3000 पिशवी बस. कांद्याचा कमाल भाव 7000 रुपयांवरून 7500 रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. महान गणेश भक्त श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी यांची 457 वी संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन येत्या 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवडकरांना विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे सोहळ्याचे 458 वे वर्ष आहे. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन,
आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, प्रवचन, भजन, मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. शेवटच्या दिवशी भव्य दिंडी व श्री मोर या गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गोसावी जीवन गौरव पुरस्कार शांतिनाथजी महाराज यांना देण्यात येत आहे. डीवाय पाटील स्वानंद पुंड यांना दिलेले आहे. पी डी पाटील यांना दिलेला आहे या पुरस्कार. यावेळेस अजून हे पुरस्कारार्थ ठरले नाही आहे, कारण प्रत्येकाच्या वेळा आणि हे मिळणं जरा कठीण आहे. त्यामुळे जर मिळाले त्यावरून आपण हे करूया. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. मावळ तालुका भाजप अध्यक्षपदी रवींद्र भेगडे तर देहू रोड शहर अध्यक्षपदी बाळासाहेब शेलार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या दोन्ही अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करून समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छाचा वर्षाव करून भव्य स्वागत केले आहे. सर्व आजी माजी सभापती पदाधिकारी कार्यकर्ते यांना सक्षम करायचे आहे. गेली 10 वर्ष आपली सत्ता असली तरी पूर्वी विविध आंदोलने करून पक्षाचे कार्य आपण प्रभावीपणे केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे कधी जमले नाही, पण केवळ भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी ते एकत्र झाले. यापुढे कमळ हे केंद्रबिंदू मानून काम करायचे आहे, असे महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या प्रसंगी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांची या ठिकाणी निवड झाली. देवरोड शहर भाजपच्या अध्यक्षपदी बाळासाहेब शेलार यांची देखील या ठिकाणी निवड करण्यात आली. उर्वरित 2 ते 3 दिवसांमध्ये लोणावळा, तळेगाव, देहू, वडगाव या सर्व ठिकाणच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. जनतेच्या आशीर्वादाने मावळ तालुक्यातून संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मावळ तालुक्यातल्या 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, तळेगाव शहरातील पोटनिवडणुकीच्या नगरसेवक पदाच्या निवडणुका यासाठी कार्यकर्ते जोमाने या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज झालेले आहे. आणि मला विश्वास आहे आमच्या नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका आम्ही नक्की जिंकणार आहोत. रविवारी 8 डिसेंबर रोजी औंध येथील वेस्टर्न मॉल येथे विविध सामाजिक संस्थांमधील वंचित मुलांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्याचे आयोजन करण्यात आले. पुण्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर काम करतात. या मजुरांचे मुले सततचे स्थलांतर आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करण्यासाठी अमेरिकेच्या विभाया सामाजिक संस्थेने कलाकार किड्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढाकार घेतलाय. कुठल्याही तळागाळात वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं जी मुलं येतात, भले ते कन्स्ट्रक्शन वर्कर्स मुलं असो किंवा स्लम चिल्ड्रन्स असो, वेगवेगळ्या स्ट्रीट चिल्ड्रन असो, यांच्या एज्युकेशनसाठी आणि त्यांच्या हेल्थ आणि ऑपॉर्च्युनिटीसाठी काम करणारी संस्था आहे. तर भारतामध्ये आम्ही जवळपास 30 संस्थांना आम्ही हेल्प करतो त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सला सपोर्ट करायला, जे मॉडेल्स मोस्टली अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रनच्या एज्युकेशनसाठी काम करतात. आता त्याच्यासाठी आम्ही एक इव्हेंट सुरू केले, इव्हेंट आहे आमचा कलाकार किड्स नावाचा, जो ज्या इव्हेंटमध्ये आमचे जे विभा फंडेड प्रोजेक्ट्स आहेत तिथली मुलं आहेत, त्यांनी काही आर्टवर्क क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आर्ट अँड क्राफ्ट आहे, डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत, क्रिसमसशी रिलेटेड आयटम्स आहेत, मग त्याच्यानंतर त्यांनी पेंटिंग्स बनवले आहेत खूप सुंदर सुंदर. त्याचं एक्झिबिशन कम सेल आम्ही करतो. तो एक्झिबिशन कम सेल होणार आहे वेस्टर्न मॉलमध्ये. यंदाचे पुष्प प्रदर्शन 17 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे होणार आहे.
या पुष्प प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे, अशी माहिती पुष्प प्रदर्शन समितीचे समन्वयक सुरेश पिंगळे यांनी दिली आहे. एम्प्रेस गार्डन पुण्यातील एक ऐतिहासिक बाग आहे. दरवर्षी होणारे पुष्प प्रदर्शन यंदा 27 जानेवारीला असून हे प्रदर्शन 10 दिवस चालणार आहे. केवळ फुलाचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेची प्रतिकृती या ठिकाणी दिसणार आहे. यंदाचे वर्ष देखील जपानी पद्धतीच्या पुष्परचना पुष्पप्रेमींना पसंतीस उतरतील. पुष्पोत्सव म्हणून आम्ही साजरा करतोय आणि ते 10 दिवस असेल. त्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख रोपांची शोभा लोकांना पाहायला मिळेल आणि 17 जानेवारीला ते चालू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालू असेल. त्यामध्ये पुष्प प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर असतीलच असतील, नाना तऱ्हेच्या कॉम्पिटिशन्स असतील, स्पर्धा असतील, फुलांच्या स्पर्धा असतील, भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील, फळांच्या स्पर्धा असतील. त्याच्याशिवाय तिथे स्टॉल्स असतील जवळजवळ 100. त्यामध्ये रोपं मिळतील, बागेकरता लागणारी सगळी हत्यारं मिळू शकतील, तिथे बागेकरता लागणारी खतं, औषधं याचे देखील तिथे स्टॉल्स असतील. आणि ते स्टॉल्स केवळ पुणे आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर बेंगलोर, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम इथून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि रोपं इथे विक्री करता असतात. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. पुणे मुंबई महामार्गावर खासगी बसचा ब्रेक फेल, थोडक्यात बचावले 40 प्रवासी. कांद्याने ओलांडला 7000 टप्पा, चाकण घाऊक बाजाराची स्थिती, हलक्या प्रतीचा कांदा खरेदीवर कल. आणि मोर्या गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन, महोत्सवामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.